अबे हे सगळं जे तू म्हणतोस ना, LGBTQ आणि सेम सेक्स मॅरेज, गे वगैरे, हे सगळं ना आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे. हे सगळं आपल्या इंडियन कल्चरला बिलॉंगच नाही करत. हे सगळं तुमचं ते वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे, कळालं का? तर असं विचारणारे आपल्याला अनेकदा आणि खूप ठिकाणी मिळतील. तर हेच मी रोहित यादव, तुमच्या सगळ्यांचा प्राईड मास्टर, आपल्या आजच्या LGBTची पाठशाळेच्या वर्गात हेच सांगणार आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, मायथॉलॉजी आणि इतिहासात LGBTQ+ कम्युनिटीचं असलेलं अस्तित्व हे किती जुनं आहे, हे किती आधीपासून आहे, हेच आपण आपल्या आजच्या या वर्गात बघणार आहोत. तर चला बघूया. Do subscribe and hit that bell icon for lots of love and good vibes only at Love Rohit Bhai. तर लहानपणापासून ऐकत आलेल्या गोष्टीतून आपण हे नक्की पाहिलं असेल की कुठलेही कार्य संपूर्ण करण्यासाठी किंवा कुठलंही अमंगल घडू नये त्याच्यासाठी अनेक देवदेवींनी वेगवेगळ्या आणि दुसऱ्या अवतारांचं रूपांतर केलं होतं. तर अनेकदा खूप वेळा देवदेवींनी दुसऱ्या जेंडरमध्ये हे अवतार केले होते. आणि अनेकदा मायथॉलॉजीमध्ये असंही सांगितलं आहे की दोन जेंडरचा समावेशही झाला आहे. जसं की शिवदेव आणि पार्वती देवींचं हे अर्धनारेश्वर रूप, जिथे राईट साईड हे शिव देवांचं रूप आहे आणि लेफ्ट साईड, लेफ्ट बॉडी ही पार्वती देवींचं रूप आहे. तर याच कॉन्सेप्टला अँड्रोजनी असं म्हणतात, जिथे एक मेळ होतो, एक समावेश होतो मॅस्कुलिन आणि फेमिनिन कॅरेक्टरिस्टिक्सचा. समुद्र मंथनची गोष्ट हे तर आपल्या सगळ्यांना माहितच असेल. तर आपल्याला हेही माहिती असेल की समुद्र मंथनाच्या वेळी विष्णू देवांनी घेतलेल्या मोहिनी अवताराची खूप चर्चा होते. त्याच मोहिनी अवतारावर असंही म्हटलं जातं की शिवदेव हे आकर्षित झाले होते आणि ह्याच फळ रूप असं झालं होतं की त्यांनी अयप्पा देवांना जन्म दिला होता. तर महाभारताच्या तमिळ व्हर्जन मध्ये असंही म्हटलं जातं की कृष्णदेव, जे विष्णू देवांचे एक अवतार आहेत, त्यांनी देखील मोहिनी अवतारात रूपांतर केले होते. तर हे रूप त्यांनी आर्यवनशी लग्न करण्यास केले होते, कारण आर्यवनला मृत्यू आधी प्रेम सुख मिळावं म्हणून. तर आर्यवनचं लग्न आणि मृत्यूचा स्मरणार्थक म्हणून आजही 18 दिवसांचा सण थाळी म्हणून साजरा केला जातो, ज्याच्यात ट्रान्सजेंडर कम्युनिटी मधले व्यक्ती हे कृष्ण मोहिनी रूप धारण करून आर्यवनशी लग्न करतात. आणि या सणाचा शेवट असा होतो की आर्यवनच्या बलियांनी होतो आणि सगळे स्वतःचं दुःख व्यक्त करून मौन करतात. तर असे अनेक उदाहरणार्थक आहे जे सिद्ध करतात की LGBTQ+ कम्युनिटीचं अस्तित्व हे आपल्या भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध नाही. इनफॅक्ट ऋग्वेद मध्ये असंही म्हण आहे की विकृती एवं प्रकृती, ज्याचा अर्थ असा होतो की विविधता, भिन्नता, डायव्हर्सिटी इज व्हॉट नेचर इज मेड अप ऑफ. जे तुम्हाला अननॅचरल वाटतं आहे तेही नेचरचाच एक भाग आहे आणि म्हणून तेही नॅचरल आहे. तर एवढंच नाही, आपल्या एशियंट इंडियन संस्कृत मध्ये सेक्शुअलिटी, इरोटिझम आणि इमोशन्स ऑफ लाईफ वर लिहिलेला कामासूत्रामध्ये देखील समलैंगिक सेक्स आणि थर्ड जेंडर बद्दल मेन्शन केलं आहे. तर दहाव्या सदीमधील खजुराव येथे बनवलेल्या लक्ष्मणा टेम्पल मध्ये असलेल्या मूर्त्या याही या गोष्टीचा पुरावा आहे की LGBTQ+ कम्युनिटीचं अस्तित्व हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप आधीपासून आहे. तर हे एक वेस्टर्न कॉन्सेप्ट नाही आहे. इनफॅक्ट होमोफोबिया हे एक वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे, कारण की ब्रिटिश राज असतानाच समलैंगिक सेक्स हे क्रिमिनलाइज केले गेले होते अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ नेचर असे म्हणून. तर तुम्हाला आजचा हा वर्ग कसा वाटला हे तर मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला याच्यात काही ऍड करायचं असेल, एडिट करायचं असेल किंवा काही विचारायचं असेल तर ते कॉमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा वर्ग, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमंडळी आणि घरच्यांबरोबर नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही आधीचे वर्ग मिस केले असतील, जर तुम्ही ते बुडवले असेल तर ते तुम्ही इथे बघू शकता.